Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। कारण आता मी आलेलोय आणि जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा सुनामी येते। कारण माझं नाव आहे अर्णब सुनामी। माणसाने प्रश्न विचारत राहिले पाहिजे। मी शाळेत असताना रोज प्रश्न विचारायचो सरांना, सर हे असंच का, याला हेच का म्हणतात, हे असंच का करायचं, मग मला वर्गातून बाहेर काढायचे। म्हणजे लहानपणापासूनच तुमच्यात पत्रकाराचे गुण होते? नाही नाही, बाहेर जाऊन मला दुनियेत काय चाललंय हे बघायचं असायचं। म्हणजे समाजात? नाही नाही, दुनिया चित्र मंदिर आमच्या इकडे थिएटर होतं शाळेच्या बाहेर, मी जाऊन बघायचो की दुनिया थिएटर मध्ये आज काय चाललंय। काय तुम्ही पिक्चर बघायला जायचा? मी पिक्चर बघायला जायचो याच कारण मी कुठेतरी वाचलं होतं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, म्हणून मी तिकडे जायचो। अहो मग डायरेक्ट बाहेर जायचं ना समाजात? नाही नाही, मग वडील उचलून परत शाळेत घेऊन जायचे। मग समाजात काय चाललंय हे मी कसं बघणार? सो ते महत्वाचं नाहीये, बातमी महत्वाची आहे। कारण बातमीच्या आम्ही मुळाशी जात असतो। काय मुळा? ते महत्वाचं नाहीये। प्रत्येक बातमीला असतो एक चेहरा। काय? बातमीचा चेहरा। या चेहऱ्यासाठी मी बातम्या बघतो। ही बातमी मला खूप आवडते। मिस्टर पण आलेत। ह्या ताईंच्या बातम्या मला खूप आवडत। तेव्हाच आहे आणि सत्याचा घेत असतो आम्ही वेध। हे काय सत्याचा वेड पिक्चर काय गाजलंय? ते नाहीये डुंपाक पूजा। माझे व्हिडिओ किती व्हायरल झालेत माहितीये का? तुमच्या व्हिडिओचं काय सांगताय? माझे किती व्हायरल झाले व्हिडिओ माहितीये का? तो व्हिडिओ तर तुम्ही व्हायरल झालेला बघितलाच नाही। कुठला व्हिडिओ तुमचा व्हायरल झालाय? पाण्याखाली राहण्याचा। तुम्ही पाण्याखाली राहता? मी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाण्याखाली राहू शकतो। कसा? कसं काय? हे बघा असा किती पण वेळ राहू शकतो मी। तर स्वागत करूयात रोहित शेट्टी मेदू वडा प्रस्तुत माझा वट्टा, को फॉरवर्ड बाय खांडेकर। मिशांना लावायचं तू लूक भेदडक, मिशा राहतील एकदम कडक। हो सर, मी पण लावलोय आज, हे लावायलाच लागतं, त्याच्याशिवाय होत नाही। मी पण लावायचंय का? हो सर। काय म्हणले? हे रोहित शेट्टी मेंदू वड्याचं पीठ काय? ते कसं आहे, ते शेट्टी सरांनी आता हा साईड बिझनेस सुरू केलेला आहे, सिनेमाचं तर चालूच आहे, पण ते साऊथ कडचे तर आहेत सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे ते स्वतः आता हे मेदू वड्याचं पीठ पॅक्स मिक्स असं विकत असतात, तुम्ही घ्यायला हरकत नाही, त्यांनी गाडी मागं लावली आहे, ते लगेच देणार आहेत। आणि इकडे बसलेल्यांना सगळ्यांना 10-10 रुपये कमी मध्ये आज आहे। तर प्लीज तुम्ही याचा लाभ घ्या, मेदू वडा पीठ रोहित शेट्टी। हो ते ठीक आहे, पण सरांचं कसं असतं, प्रत्येक गोष्टीत ऍक्शन। हा, ह्याच्यात कुठं ऍक्शन? नाही, ह्याच्यात ऍक्शन आहेच आहे, तुम्हाला माहित नाही, ह्याच्या बरोबर एक पिस्तूल फ्री देतात। याच्या बरोबर पिस्तूल फ्री आहे, आपण फक्त वडा बनवायचा होल पाडायचा नाही, वडावर टाकायचं गोळी मारायची, वडावर टाकून गोळी मारून भोग पाडायचं, असा तो मेदू वडा। त्याच्यात ट्विस्ट आहे, याच्यासाठी 20 रुपये वेगळे। सोना है तो जाग जाओ आणि मला नंतर येतो गोरेगाव। सोना है तो जाग जाओ आणि मला नंतर येतो गोरेगाव, कारण तिथे राहते माझी डाव। डाव खुरी बायको। अच्छा, डाव खुरी बायको पूर्ण आहे का? माझा प्रश्न आहे रोहित शेट्टी सरांना। सर, एखादा ऍक्टर सिनेमांमध्ये काम करतो, त्याला त्याचं घर असतं, मुलं बाळ बायको असतात, त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे मिळायला हवेत की नाही? मिळणं चाहिए। मग सर का तुम्ही तुमच्या सिनेमातल्या ऍक्टरना पैसे देत नाही? काय पद्धतीचा प्रश्न आहे तुमचा? पैसे देत नाही असं कसं होईल, एवढे सगळे लोक बसलेत, पैसे तर देतात ते त्यांच्या सिनेमातल्या ऍक्टरना ते पैसे देत नाहीत,
म्हणूनच त्यांच्या सिनेमातले ऍक्टर त्यांच्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये घुसून पैसे मागतात. म्हणजे म्हणजे सिंभामध्ये सिंघम घुसतो, सूर्यवंशमध्ये सिंभा घुसतो, सर्कसमध्ये तो कोण कोण घुसलाय काय अगोल मला माले पण होते सर्कसमध्ये सगळेच घुसले. माझ्याकडे प्रूफ आहे. काय प्रूफ आहे की ते पैसे देत नाही? सरांच्या सिनेमातल्या कलाकारांनी त्यांच्यावरती हा आरोप केलेला आहे. व्हिडिओ दाखवा. काहीही बोलू नका, अर्थ असेल तर दाखवा. हाय हॅलो, वो मैं करता और जो मैं नहीं बोलता वो मैं भूल गया होता हूँ. हाय रोहित जी, कसे तुम्ही? मी अक्षय, तुम्ही तर मला ओळखताच. आपण एकत्र पिक्चर पण केलाय सूर्यवंशी, आणि तुमचा नवीन मराठी पिक्चर येतोय. त्या नवीन मराठी पिक्चरला माझ्याकडून खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. आणि इकडे तुमच्यावरती जो आरोप केलेला आहे त्याबद्दल मला बोलायला सांगितलं त्यांनी. ऍक्च्युली हे सगळे आपले इंटरनल गोष्टी आहेत, ते बोलायला नाही पाहिजे, पण मला वाटतं की आता बोललं पाहिजे. सूर्यवंशीच्या वेळेचे माझे पण 150 रुपये राहिलेत सर. तुम्हाला आठवत असेल तर माझे 150 रुपये राहिलेत सर. तुम्ही मला बोलले होते की तू हेलिकॉप्टरला लटकून एंट्री कर तर मी 150 रुपये तुला जास्त देईन. ऍक्च्युली सर मी ते केलं, पण तुम्ही आतापर्यंत ते माझे पैसे नाही दिले, तर प्लीज तेवढे माझे 150 द्या सर. आणि अजून एक गोष्ट, हेलिकॉप्टरला ज्या वेळेला मी लटकलेलो होतो त्यावेळेला सर माझा मोबाईल पडला सर. ते पण तुम्ही बोलला होता की मी तुला भरून देईल, तर ते मोबाईलचं पण नाही झालंय सर. तर तेवढे प्लस 150 आणि मोबाईल जे काय होईल ते प्लीज मला द्या सर. बाकी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बाय. अय आलो रे. अमे तो अपना में लोटा, गैरों में का दम था, मेरी कश्ती वहां डूबी, जहां पानी गम था. रोहित, रोहित मुझे पहचाना क्या? रोहित, आपण एवढे सगळे पिक्चर एकत्र केले आणि सिंघमच्या वेळेचे माझे पैसे मात्र राहिले. सिंघमच्या वेळेचे माझे 100 रुपये राहिले. रोहित जी कधी देणार? मी खरं बोलतोय, सिंघमच्या गाड्यामध्ये स्टेप नव्हती, ही स्टेप मी स्वतः केली. ही सांगत होती माझे 100 राहिले, हे 50 आणि हे 50. माझे 100 लवकर द्या रोहित, माझे 100 द्या प्लीज. अरे बापरे, फारच हे प्रूफ शोधले सर. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की अजय देवगण सर आणि अक्षय कुमार सर हे आलटून पालटून एकच शर्ट वापरत आहेत. तुम्ही पेमेंट न दिल्यामुळे काय अवस्था आली आहे ही कलाकारांवरती सर? रोहित शेट्टी सरांना मला सांगायचंय की राजीव सर आणि तुमचा तर संबंध अनेक वेळा आलाच असेल. वट्टावरती आले होते का सर? नाही, येणार आहेत आता. येणार आहेत आता. पण तुम्ही त्यांचा आधीचा जर लुक बघितला असतात तर तुम्ही त्यांना फिदा झाला असता त्यांच्यावरती. एक त्यांनी लुक केला आहे का आपल्याकडे फोटो? तो अशा सुंदर मिशा आणि अशी पोनी माग बांधली होती, ते नंतर रणवीर सिंगने कॉपी केलं सर. रणवीर सिंगने तो लुक कॉपी केला, ह्याबद्दल काय म्हणणं आहे सर तुमचं? नाही, मला मी ह्यासाठी ते काढलं कारण मला माहिती होतं की मला कधीतरी इथे यायचंय. असं रोहित शेट्टी असणार आहेत, ते मला फिल्म मध्ये ऑफर देणार. आणि मी गेलो तर मराठी जर्नलिझमचं काय होणार मग? त्यामुळे मी ते काढलं की मला फिल्म मध्ये काम करायची वेळ येऊ नये आणि मराठी पत्रकारिता वाचवा. क्या बात, क्या बात सर. मला फिल्म मध्ये काम करायची इच्छा आहे, मी पोनी बांधून आलो. मला फिल्म मध्ये घ्या सर. आजही कित्येक लोक आहेत की जे दूरदर्शनवरच्या 15 मिनिटाच्या बातम्याच पाहतात. त्याचं कारण आज न्यूज तुम्ही म्हणाल तर न्यूज संजय दत्त गाडीतून उतरला, त्याने ब्लू कलरची जीन्स घातली होती, त्याने उजव्या हाताने डाव्या खिशात हात घातला, फणी काढली, तो कुठला ऑइल लावतो बरं? मग त्याला तिथे ते ऑइल मिळणार आहे का? हीच बातमी 15 मिनटं काय संपूर्ण दिवसभर दाखवली जाते. वेअर ॲज तुम्ही दूरदर्शनवर आजही पाहिलं तर 15 मिनटात संपूर्ण दिवसाच्या बातम्या येतात असं मला वाटतं. तर हा एक मोठा फरक आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 15 ते 20 मिनटाचं बुलेटिन सहजतेनं प्रेक्षक बघत होता, आज कन्झम्पशन पिरियड 3 मिनटाच्या वर जात नाही,
तीन मिनटाच्या वर प्रेक्षक थांबेल की नाही, एक प्रेक्षक ठीक आहे, अनेक प्रेक्षक थांबतील, पण एक प्रेक्षकाला तीन मिनटं खेळवून ठेवणं हेच खूप मोठं टास्क प्रत्येकासमोरचं झालं आहे. आणि त्यामुळे फॉर्मॅट बदलले आहे. मी सकाळी बघितलं असेल तर मी संध्याकाळी बघेलच असं नाही, किंवा मी दुपारी बघेलच असं नाही. जो माणूस 10 ते 15 मिनटं बातमी बघतो तो परत बघत नाही, त्यानंतर येणारा प्रेक्षक वेगळा आहे, त्याला ती बातमी परत हवी असते. त्यामुळे ठीक आहे, जे लोक दिवसभर टी व्ही लावून बघतात त्यांच्यासाठी रिपिटेशन आहे, पण जे अधूनमधून बघतात त्यांच्यासाठी ती बातमी आहे. एक गंमत अशी आहे की पहिल्या दिवशी मी घळसासींना विचारलं की मी पत्रकार झालो आहे, मला ओळखपत्र द्या, काम करायचं आहे. तर त्यांनी मला खूप छान सूचना केली होती. ते म्हणाले की ओळखपत्र हा तुझा चेहरा असला पाहिजे, दुसरं काही नाही. म्हणजे तू ही कार्ड दाखवतोयस, मी अमुक पेपरचा संपादक, अमुक पेपरचा का प्रतिनिधी, हे असलं नाही. तुझा चेहरा, तुझं कार्ड असलं पाहिजे, आणि तेच तुझं ॲक्सेस कार्ड पण असलं पाहिजे. पुढे अचानक टी व्ही आला, टी व्हीवरच्या बातम्या आल्या, 24 तास, हे खायचं काम नव्हतं, खूप कष्ट होते. पण दुर्दैवाने चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टी आल्या. 15 दिवस एखादं क्रीम लावलं की खरंच माणूस गोरा होतो असं वाटू लागलं. नवीन नोटेमध्ये खरंच चिप आहे असंही वाटू लागलं. विश्वास ढासळायला आणि चौथा स्तंभ कोसळायला सुरू होतोय की काय असं वाटू लागलं. पत्रकारिता म्हणजे फक्त जॅकेट आणि पॅकेट एवढीच उरतीये की काय असं वाटू लागलं. पण काही माणसं खंबीर होती, त्यांच्या शब्दाला किंमत होती. वाकायला सांगितलं की रांगायला लागणारे लोक भोवती असताना कणखर भूमिका घेणारे मोजके पत्रकार टिकून आहेत, आणि ही या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. अहो, आपण आपल्या नातेवाईकांनाही सुद्धा त्यांची चूक सांगू शकत नाही, पण ही पत्रकार मंडळी नेत्यांना, अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवत असतात. आपण लोकांना लाज घेताना बघतो, दमदाटी करताना बघतो, भ्रष्टाचार करताना बघतो, पण शांत बसतो. पत्रकार रोज त्यावर बोलत असतात. हे पत्रकार दोष दाखवणारे नसतात, बाजू घेणारे नसतात, ते फक्त आरसा दाखवणारे असतात, सत्य दाखवणारे आरसे. अर्थात काही आरशांचा पारा उडून जातो लवकर, काही फुटके आरसे फक्त कायम भीतीदायक चित्र उभं करतात, तर काही आरसा समजणारे काचेचे तुकडे लोकांच्या डोळ्यापुढे समक निर्माण करत असतात काही काळ. त्याने काही कोणाचे डोळे दिपून जात नसतात. असो, पण अजूनही काही आरसे आहेत अभंग, ज्यात देशाला आपण कुठे आहोत याची जाणीव होते. या आरशात आपण स्वतःला वारंवार बघितलं पाहिजे, तपासलं पाहिजे, आणि एकदा थँक यू म्हटलं पाहिजे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.